नमस्कार, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात टाइम्स 9 मराठी न्यूज। शासनाच्या जबरदस्ती वीज बिल वसुली विरोधात निमगाव केतकी येथे रास्ता रोको व वीज बिल होळी करण्यात आली। इंदापूर प्रतिनिधी मोहसिन शेख। शासनाने जबरदस्तीने चालू केलेल्या वीज बिल वसुली विरुद्ध शेतकरी सुकाणू समिती पुणे जिल्हा, शेतकरी संघटना मनसे, प्रहार जनशक्ती पक्ष व सर्वसामान्य कार्यकर्ते शेतकरी यांच्या वतीने निमगाव केतकी येथे रास्ता रोको वीज बिल होळी करण्यात आली। दर 3 महिन्याला तुम्ही कुठल्या पद्धतीचं वीज बिल वसुली करता? सरकारने 2900 कोटी रुपये म्हणजे 2900 कोटी रुपये जमा केल्याचं अनुदानात, तरी सुद्धा शेतकऱ्याला वेचित करण्याचं काम करतायत। याची फार मोठी किंमत या सरकारला चुकवावी लागणार आहे। तेलंगणामध्ये आणि पंजाबमध्ये वीज फुकट आहे आणि महाराष्ट्रात मात्र शेतकऱ्यावर रोज आणले होतं। यासाठी शेतकऱ्यांनी जागा झाला पाहिजे आणि अधिकाधिक आंदोलन करून आपला हक्क मिळवला पाहिजे, अशी मी सर्वांना आवाहन करतो। चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर अवश्य प्रेस करा।